श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या कृपासंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर मित्रांनो सर्व प्रकारच्या संकटमुक्तीसाठी आपण गणपतीची आराधना करतो प्रत्येक कार्यात सर्वप्रथम गणेशाची आराधना केली जाते चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून गणपतीची प्रार्थना केली जाते कोणत्याही देवपूजेमध्ये शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम गणेशालाच वंदन केले जाते त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतो त्यावेळीही श्री गणपतीची सेवा व उपासना करणं हे फायदेशीर ठरतं आपल्या आयुष्यात काही अशी महत्त्वाची कार्य असतात त्या कार्यावर आपल्या बऱ्याच योजना अवलंबून असतात ही कामं अगदी निर्विघ्नपणे पार पडली त्या कामात यश मिळालं तर आपल्याला असं वाटतं की सगळं काही सुरळीत होईल अशीही अत्यंत महत्त्वाची कामं पार पाडत असताना आपण श्री गणेशाची प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं ठरेल खास करून कुटुंबातील या अत्यंत महत्त्वाच्या कामावेळी घरातील कुलस्त्रीने ही गणपतीची सेवा केली किंवा या मंत्राचा जप केला तर नक्कीच त्याचा अधिक फायदा होईल आणि आपल्या कार्यातील सगळे अडथळे लवकर दूर होतील श्री गणपतीला विघ्नहर्ताही म्हटलं जातं विघ्नांचा संकटांचा नाश करतो तो विघ्नहर्ता या विघ्नहर्त्याचा हा महत्त्वाचा जप हा मंत्रजप आपण श्रद्धेने केला तर नक्कीच आपल्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होऊन संकट दुरून आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल तर मित्रांनो चला तर मग कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्री गणपतीचा कोणता मंत्र आहे ते आपण पाहूया मित्रांनो या मंत्राला म्हणतात श्री गणेश कामाक्षा विघ्ननाशक मंत्र आता आपण तो मंत्र पाहूया ओम घन गणपत नमः ओम सर्व विनाशनी कामाक्षाय स्वाहा ओम शं शाम शी शी ह्री क्रीम श्रीम फट स्वाहा तर अशा प्रकारचा हा श्री गणेश कामाक्षा विघ्ननाशक मंत्र आहे तर मित्रांनो आता या तर मित्रांनो आता कार्यात तर मित्रा आपल्या कार्यात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा अनुष्ठान संकल्प व हा मंत्र दररोज किती वेळा करावा ते आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या कार्यात यश मिळवण्यासाठी या मंत्राचं अनुष्ठान संकल्प व हा मंत्र दररोज किती वेळा करायचा त्याची माहिती घेऊया तुमचे एखादे महत्त्वाचे कार्य लवकरात लवकर व निर्विघ्नपणे व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घरातील स्री श्री गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा गणपतीच्या मंदिरात किंवा श्री स्वामीसमर्थ सेवा केंद्रात जाऊन तुमच्या कार्याचा उल्लेख करून एक नारळ अर्पण करावा घरी गणपतीची पूजा करण्याअगोदर तुमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी उजव्या हातात अक्षता व पाणी घेऊन तुम्ही हा जप व ही सेवा कोणत्या कार्यासाठी करणार आहात त्याचा उल्लेख करून त्या अक्षता तामना सोडून संकल्प करावा त्यानंतर देवघरातील पूजा अर्चा झाल्यावर आपल्या उजव्या हातात एक गुलाबाचं फूल घेऊन श्री गणेशापुढे दीप अगरबत्ती लावून श्री गणपतीचा श्री गणेश कामाक्षा विघ्ननाशक मंत्राचा एक माळ जप करून ते फूल श्री गणेशास व्हावे किंवा श्री गणेश मूर्तीवर वरील मंत्राचा एक माळ जप करत अभिषेक करावा व ते अभिषेकाची तीर्थ आपण घ्यावे मित्रांनो अशा प्रकारे श्री गणेशास आपल्या कार्यासाठी प्रार्थना केल्यास तुमच्या कार्यातील सर्व अडथळे विघ्न नाहीशी होतात व कार्यात यशप्राप्ती होते आता आपण ही सेवा किंवा हा जप कधी करायचा ते पाहूया श्री गणेशाची ही सेवा कोणताही शुभ दिवस पाहून करावी गुरुपुष्य अथवा रविपुष्य अशा चांगल्या मुहूर्तावर केल्यास उत्तम होईल त्याचबरोबर प्रातकाली पूजावेदी व श्री समर्थ महाराजांची नित्यसेवा झाल्यावर या मंत्राची एक माळ एकाग्रतेने केली तरी चालेल त्यानंतर कुठल्याही महत्त्वाच्या कार्यात जाण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून वरील मंत्र सात वेळा म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात पाहून घ्यावा व त्या कार्यासाठी बाहेर पडावे या मंत्राचा दररोज सात वेळा जप केल्याने अपेक्षित कार्यसिद्धी होऊन शंभर टक्के यशप्राप्ती होते चला तर मग आपणही आता सात वेळा हा मंत्र जप करूया ओम गण गणपतय नमहाम सर्व विघ्न विनाशनी कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां श्रं शिं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गन्गणपतये नमः ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां शीं शिं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गन्गणपतये नमः ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां षीं शीं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गण गणपते नम ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां षीं शीं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गण गणपते नम ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां शीं शिं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गन्गणपते नमः ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ॐ शं शां शीं शिं ह्रीं क्रीं श्रीं फट् स्वाहा ॐ गन्गणपते नमः ॐ सर्वविघ्नविनाशिनि कामाक्षाय स्वाहा ओम शं शाम शी शी ह्री क्रीं श्रीं फट स्वाहा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या कृपासंधू स्वामी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ